नदीच्या आकटावर काळाकोट पाऊस फळी धरून उतरला दिवस ढगात बुडाला दिशा अंधारल्या जांभळीवरचे कावळे उरडू लागले आभाळ आपलं असून ढगात मिसळून गेलं सुपानं पाणी ओतू लागलं दुपारपासून एक एक ढग जमत होता जमता जमता त्याची डोंगराची रांग झाली गुरांवरची माझी नजर आगटावर वळली पळसाच्या झाडाखाली खड्यांचा डाव मांडून बसलेल्या येसीला म्हणाले येसे ये अग आगटावर पाहिलंच का पावसानं कशी फळी धरली अग भया वय की ग तिनं भोवया तणावून डोळं मोठं केलं त्याकडं बघत उभी राहिली बघण्यासारखी पावसानं फळी धरली होती घनदाट मेघांची आग्या पाऊस पडतोय बघ नदीला आता पुरील गुर गावाकडे वळवाय हवीत नदीचं आकट मी पाहिलं नाही आजी म्हणते म्हणून मला माहीत हग बेनापूरच्या डोंगरात नदीचा उगम झाला या आजी बेनापूरची त्या डोंगराचा खडान खडा तिच्या ओळखीचा अग हित एक चंद्र भागसारखी पसारली या म्हणून तिथं काय आहे म्हणतीस हे हा गुसतं ओघळ आपल्या माळावरच्या ओघळीसारखा ग कापुऱ्या तिथंच उगम पावलाया अलीकडचा पांडलोट आपल्या आगरणीचा आणि पलीकडचा ते कापुऱ्याचा दोन्ही भनी आहेत एका आईच्या उदरात ना आलेली तासगावला जाताना वाटत कापुऱ्या चिंचणीच्या उजव्या हाताला लागतो कापुऱ्याचं पाणी ओढतं फार तसा आपल्या आगरणीचं नाही बर का बाई लय शांत मूल झोपवून पाळणं मदधार सोडावं बघ नदीवर आजीचं प्रेम आंधळं तिन्ही ऋतूत नदीला जाऊन ती आंघोळ करायची उन्हाळ्यात जाऊन मी तिच्या संग आंघोळ करायची पण थंडीच्या दिवसात नाही आजीचं आपलं ठरलेलं कावळ्यानं पाणी शिवायच्या आत ती बुडून येई मला तोंडावरचं पांघरून काढवतही नसे इतकी थंडी पडलेली असायची बघता बघता आकटावरची फळी वर चढली वारा बंद झाला झाडं उभी राहिली पानांची हालचाल थांबली गवताची पाती ताठ झाली आणि आला आला म्हणता तो वाजत आला राप राप पडू लागला एक एक थेंब बोरासारखा मग त्याच्या धारा अंगठ्यासारख्या आग्या पाऊस कोसळू लागला गुरं ढुसण्या देऊन उभी राहिली पाऊस आला तर पांघराय नाही आला तर बसाय दोन्ही उपयोगाचं आईनं दिलेलं गोंडपाटाचं जुनं पोतं पावसा अगोदर भिजून गेलं तरी ते डोक्यावर पावसाचा मारा बसू नये पण चावट पोरानं लिंबोटी फेकून पाठीत मारावी असा मारा लागत होता मी पावसाला पाठ देऊन उकडवी बसले सगळं अंग भिजून गेलं केसातनं पाणी निथळू लागलं पायाखाली खळखळू लागलं कासऱ्यावरचं काही दिसेना आभाळ पाणी एक झालं जमीन पाणी एक झालं झाडांची पानं पानं राहिली नाहीत गवताची पाती पाती राहिली नाहीत थरारून गेली केकतीच्या फडांचा तर बाका झाला डोंगरावरनं पाणी कोसळू लागलं माळावर पाणी उभं राहिलं तालीचं पोट गरगरून गेलं सांडी वाट उसळू लागलं नाले ओहोळी खळाळू लागल्या नागिनीवाणी धावू लागल्या पाणीच पाणी पानि, अभाळ पाणी अंतराळ पाणी जमीन पाणी नदीला पूर येणारं पाणी पुराचं पाणी घटकाभरात आता गरजत येईल नागिनीवाणी धावत येईल आपल्याला घराकडं गुरं वळवायला हवीत नाहीतर रात्रभर अडकून बसायची पाळी येईल ना पोटा पाण्याला ना सावरायला गुरं गारठलेली आपण गारठलेलो आणि फिरून पाऊस आलाच तर गोठून मरायची पाळी तासावरानं पाऊस कमी झाला अभाळ नितळ झालं गुराने अंग झाडली येसी उठली डोकेवरचा लुगड्याचा पदर पिळला पोत्यातलं पाणी हिसडा देऊन उडीवलं मला म्हणाली कसलं पाणी पडलं रामूांना वर्ण आला तो ओरडतच अग गुर घराकडे पाणी पडले हा आता नदी भरून येईल की रामूांना तू हो पुढं आम्ही आलोच मी थोड बेफिकिरीनं म्हणाले या नाहीतर राहावा तो उद्गारला आपल्या दोन गायरांना हकत तो निघून गेला कावळे शब्द हरवून धावू लागले बगळ्या आपला बारा बैली नांगर सोडून पळू लागले माळावरचं पाणी गवतातनं झुळझुळू लागलं मग काय करूया मी एसीला म्हटलं आपण मी निघूया की ग मानावर करून उभ्या राहिलेल्या गुरांना येशीनं घराकडं वळवलं पाणघड्या तुडवीत ती गाव दिशेनं निघाली भिजून पायाला चिकटलेला परकर गुडघ्यावर येऊन खोचला पाण्यातनं पाय उचलून टाकाय मोकळे केले आता ही वाट माझी नव्हती पाण्याची होती गुडघ्या इतकं वाटन पाणी अफाळानं इतकं आमाप पाणी ओतलं की घटकेच सारी जमीन जलमय झाली आमच्याही पुढे ओढे वगळी तुडुंब भरून हे अगं नदीला पाणी असेल काय गे अजून पाणी यायचंय ते का जवळ आहे हे आपल्या शिवारातलं म्हणून आपल्या पुढं उत्तरली पावसानं अंग झाडलं मावळतीच्या कडा पिवळ्या तांबड्या दिसू लागल्या दिवस बुडाला असावा नाहीतर बुडायच्या बेतात चहूकडं झाकळून आलेल्या आभ्रामुळं काही कळून येत नव्हतं नदीच्या काठावर येऊन गुरं थांबली नदीचं अर्ध्याहून अधिक पात्र भरलं होतं त्यातनं फेसाट्या केळीचं सोट झाडाच्या फांद्या वाहत होत्या रामोंना आपली गुरं घेऊन पार झाला होता आता ग येशे अगं पाणी आलं वाटतं हे अग आता काय करायचं ग मी काळजून म्हटलं तिनं वर नदीच्या पात्राकडे पाहिलं नजरेनं पाण्याचा अंदाज घेतला थोडीशी थांबली आणि म्हणाली हे अगं नाही अजून आकटावरचं पाणी नाही आलं हा इथलाच आसपासचा हो। पाणलोट नवं का यो आंबलीगत राड पाणी आहे पल्याचं पाणी का इतकं राड असतं वे चल घाल पाण्यात गुरं येशीनं काठी उगारली पण गुरं पाण्याला भिचकली पुढचं पाय तेवढं पाण्यात टाकून उभे राहिले त्यांच्या डोळ्यातली कणव मला जाणवली ईशीनं परत पेकाट घसून काठी उडवली तसं थोरल्या गाईनं शेपूट वर करून पाण्यात उडी घेतली ए पोरे अग पाण्यात घालू नको हा कसलं पाणी चढाय लागलं या मगा काय नव्हतं आता बघ पात्र भरले कस हा पाण्यात पाणी याय लागलं या बाबाजी नाईक ओरडू लागला पलीकडच्या तीरावर बरीच माणसं पोरं पाणी बघायला जमली होती त्यातली पोरं ओरडली अडकली अडकली येशीनं त्याकडे तुच्छतेनं पाहिलं आणि दात होठ खाऊन थोरलीचं ढोपर घवसून काठी उडवली तसं थोरलीनं पाण्यात घालून घेतलं मग मा एका मागून दुसरी तिसरी अशी लांबड लागली माझी पाडी ही सगळ्यात माग शेपटी वर करून शिरली पाण्याला चढ लागला लाटांचा आकार वाढू लागला पोरं माणसं टक लावून बघू लागली थोरलीचे आता फक्त मान दिसू लागली पाण्यावर तोडून टाकल्या गत ओहटी लागल्या गत पाण्याच्या वेगानं गुरं खाली खाली जाऊ लागली त्यांनी तोंड घराकडे केलेली माझी पाडी तर कुठंच दिसना यशे अगं गुरं ओहटी लागली काय होय ग तसं दिसतंय आटप लवकर पाणी चढायला लागलं या येशी गंभीर झाली कसोटा खावला आणि पाण्यात शिरली तिच्या माग मी अग पुरीनो पाणी वाडायला लागले माग फिरा पुरी नो बाबाजी नाईक आरडून सांगू लागला हे येशे बास ये अग पाणी चढाय लागले पाण्यात पाणी याय लागले पुढे येऊ नका नाका येऊ पुढं माग फिरा येशीला जिथं कमरे इतकं पाणी लागलं तिथं मला छाती इतकं गार गार पाणी गढूळ गार पाणी वरून खाली दावणारं आपल्या संग वाहून नेणारं धारेत पाय तर ठरूच देईना मी खाली खाली जाऊ लागले तरी दोन एक कासऱ्याचं अंतर तोडलं होतं प्रवाहात शिरले होते अरे पाणी आलं पाणी आलं पाण्यात पाणी आलं तिकड वरचे लोक हाकारत होते वर्ण लोंडा आलाय वर्ण लोंडा या लागलाय लोंडा काठाची माणसं ओरडू लागली आणि त्यांच्या आवाजाच्याही पुढं पुरुषभर उंचीचा लोंढा वेगानं पुढे येत होता ईशीन ये माझ्याकडं पाहिलं तिच्या माझ्या दोन वावाचं अंतर होतं ती उभी राहिली हे अगं भिवू नकस धर माझ्या हाताला असं ती म्हणाली तिनं हात वर केला तोवर पाण्याचा लोंढा आला अशी अगतिक झाली पाण्यात कोसळली लागलीच मी पण अरे अरे पुरी बुडाल्या पुरी बुडाल्या काठी असलेल्यांच्या एक आरोळ्या एकच हलकल्लोळ लाटेत बुडालेल्या सोटासारखी माझी अवस्था या लाटेवरनं त्या लाटेवर माझ्या उसळ्या ला, लाट कसली कणगेसारखी लागल्या अरे अरे त्या सगळ्यांच्या त्या ला नजरा खिळून गेल्या पाण्यानं अकराळ विकराळ रूप धारण केलं होतं नेहमीच्या मर्यादा ओलांडल्या होत्या काठाची झाडं स्तब्ध होती माणसं धावत होती बाबाजी नाईक पुढं त्याच्या माग बाकीची लहान लहान पोरं देखील अरे पुरी बुडाल्या पुरी बुडाल्या त्या बघा पुरी बुडाल्या सगळे उरडू लागलेले माझ्या संग ओहोटी लागलेल्या बोराबाभळीच्या काट्या झाडाच्या फांद्या निवडुंगाच्या फण्या पाण्यानं उपसून काढलेली झाडरं जळता जळता राहिलेली प्रेतांची लाकडं एक मोठा ओढका तर माझ्या अंगावरनंच गेला माझ्या हाताच्या अंतरावर सापाचं एक वेटोळ वाहत गेलं माझ्यासारखीच त्यानं जगण्याची आशा सोडली होती मी लाटेवर आले की मला गुरांची शिंग दिसत आणि एका दुसरं वर झालेलं तोंड मी जिवंत असल्याचं मला जाणवायचं पण सारं पाणीच पाणी डोळ्यांना दिसायचं वर पाणी खाली पाणी पुढं पाणी माग पाणी पाणीच पाणी नजर जाईल तिकडं पाणी अमर्याद पाणी प्रलय काळ झाल्यावानी माझ्या हातापायातला ताण संपला होता देह उगीच लाटेवरनं पुढं ओढ घेत होतं हे पुढं येऊ नकोस मोठा भावरा हाय भावरा तिथं भावऱ्यात सापडशील पुढं नका येऊ काठाची धावणारी माणसं ओरडत होती हे येशे येशे लाटेच्या झोल्यात मी वर खाली खाली वर कलेवर व्हावं असं पानवठा कितीतरी वर किती राहिला होता हा हा मांडव खडक इथं दक्षिणमुखी नदी एकदम वळण घेऊन उत्तरमुखी झाली होती मधधार सोडून मी थोडी किनाऱ्याला जवळ आले होते तशी बाबाजीनं पुरात उडी घेतली पाणी तिरक तोडत तोडत मला गाठलं झिंज्याला गच्चकन पकडलं आणि एका हातानं पाणी कापू लागला जमिनीला पाय टेकल्यावर मला उचललं आणि काठावर ठेवलं आर सोडा आर, सोडा आर, 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 वार सोडा तिला पुरे अग पु मला बघताना आईला एकदम गैवरून आलं मला तिनं पोटाशी धरलं तिला पुढं बोलताच येईना मला अधिक दाबून धरून ती डोळं गाळू लागली आई आई अग आपली आई थोड़ा वेळ काही बोलली नाही मग डोळं पुसत पुसत म्हणाली कुठली बाई कुठली ती जी एकदा चंदन डोहाच्या भावऱ्यात सापडली ग ती नाही पुन्हा दिसली पुन्हा दिसलीच नाही ती हे बाया तू काही असलं आघोरं करत जाऊ आज काय आस, आस, आस बघायचं होतं ग तुझं फिरून तिला गहीवरून आलं मला पोटाशी आवळून तिनं घेतलं आभाळ परत रातभर गळू लागलं पुराचं पाणी वाजू लागलं आईचा डोळा लागला नव्हता ती कुठंतरी दूर हरवलेल्या नजरेनं बाहेरच्या अंधारात बघत होती आणि मला आणि मला माझ्या डोळ्यापुढं चंदन डोहाच्या भवऱ्यात बुडत असलेली येशी दिसत होती